जयशिराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपले सर्वांचे स्वागत करतो आज मित्रांनो आपण श्रावण महिन्यानिमित्त व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण बबन या मूवीमधले जे श्रावण महिना सॉन्ग आहे त्या सॉन्गवर आपण आजची व्हिडिओ एडिंग केलेली आहे व्हिडिओ एकदम कडक इथे झालेलं आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता जर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जेवण करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो तिथून जाऊन आपण सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता तर आपली टे टेलिग्राम चॅनलच्या नाव आहे मराठी एडब्ल्यूम स्क्रीनवर पाहायचं असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर मित्रांनो तुमच्याकडे विदाट टॉर्मार्कचे अलाइट मोशन अप्लिकेशन नसेल तर मी टेलिग्राम चॅनलवर पिन करून ठेवलेले आहे आपण तिथून दोन ती इन्स्टॉल करून घेऊ शकता आता आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक इंडिज झालेला आहे त्यासाठी मित्रांनो आपण पहिला आपल्या व्हिडिओ इथे डेमो पोहोचूया आणि डेमो पाहिल्यानंतर मित्रांनो डेमो व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचे व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपलं चॅनल अशाच प्रकारे व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे व्हिडिओ लाईक केल्यास असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आजची व्हिडिओ एडिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमा पोर्ड लिंक पाहायला त्यावर क्लिक करून इम्पुट करून घ्यायचे आहे ती इम्पुट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते इंटरफेस पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला हे जे काही हिरवे इथे लेअर पाहायला मिळवत आहे ते हिरवे लेअरमध्ये आपल्या इथे फोटो ॲड करायचा आहे ते मित्रांनो तुम्हाला हिरवे लेअरमध्ये फोटो ॲड कशी करायचे हे माहीत असेल पण मित्रांनो मी परत तुम्हाला एकदा सांगून देतो तुम्ही मित्रांनो ही जी हिरवी लेअर आहे सिम्पल त्यावर क्लिक करायचे आहे इथे फिल ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे आहे आणि ते हे जे ऑप्शन पाहायला त्यावर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ज्या फोटो तुम्ही जे सेव्ह केलेले असेल म्हणजे डाउनलोड केले असेल डिस्क्रिप्शनमधून तर मित्रांनो ते आपल्याला ओपन करून घ्यायचं बघा अशा प्रकार मी केलेले आहे आणि मित्रांनो इथे फोटो आपल्याला फोर पॉईंट फाईव्ह या रिशोमध्ये लागणार आहे जर तुमच्याकडे नसेल ते मित्रांनो आपल्याला ते फोर पॉईंट फाईव्ह या रिशोमध्ये क्रॉप करून घ्यायचे ते क्रॉप करण्यासाठी मित्रांनो आपल्याला पीस आठ ॲप्लिकेशन लागणार आहे ते ॲप्लिकेशन घेतल्यानंतर त्यामध्ये फोटो घ्यायचा आहे आणि खाली क्रॉप ऑप्शन फार्म त्यावर क्लिक करून फोर पॉईंट फाईव्ह हर रिशू सिलेक्ट करून टिक बरोबर टिकमार्क करून आपला जो फोटो आहे तिथे फोर पॉईंट फाईव्ह या रिशूमध्ये क्रॉप करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला कोणताही एक फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघ कि मी ते पहिले क्रॉप करून दिलेलं आहे तर प्लस व मी 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 ते ते क्लिक करून ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर बागे अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो थोडे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत इथे समोर आहे तर समोर जे तुम्हाला हिरो लेअर पाहत मी त्यावर क्लिक करायचे आहे इथे कलरफीलवर क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा फोटो आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे परत मित्रांनो आपलं प्लसवर क्लिक करायचं आहे प्लसवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे हा दुसरा फोटो इथे ॲड होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही जे हिरवे लेअर पायमत आहे ते हिरवे लेअरमध्ये आपल्याला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो बघा की ते तुम्हाला खाली इथे सॉन्ग चालू असताना इथे पायमत आहे मित्रांनो तुम्ही एडिट करू शकता आए, आए, ते एडिट करण्यासाठी काय करायचं हे जो ग्रुप आहे तर मित्रांनो थीन ग्रुप आहे ते, ते सिम्पल त्यावर क्लिक करायचं आहे इथे एडिट ग्रुप मग त्यावर क्लिक करायच्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ग्रुप फाईव्ह पाहिजे सिंपल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर परत तिथे ग्रुप एडिटवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करून मित्रांनो ही जी लेअर आहे ते यामध्ये तुम्ही थोडंफार चेंजेस करू शकता तुम्हाला कलर चेंज करायचं असेल तुम्ही कलरसुद्धा चेंजेस करू शकता कलर चेंज करण्यासाठी मित्रांनो सिम्पल यावर क्लिक करायचं आहे कलर फिल्डवर क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक करून कलर चेंज करून घ्यायचे बघा अशा प्रकार तुम्ही इथे जे काही कलर आहे तुम्ही कलर चेंज करू शकता तर मित्रांनो आपण इथे म्हणजे इथे व्हाईटच ठेवूया त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग येऊन घ्यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्र मित्रांनो परत तुम्हाला ग्रुप ॲड मार्क्स वन इथं पाहिलं मिळते त्यावर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे जे नाव आहे श्रावण महिना तर मित्रांनो इथे तुम्ही तुमचे जे स्वतःचे जे नाव आहे ते तुम्ही स्वतःचे नाव इथे ॲड करू शकता तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर मित्रांनो सिम्पल त्यावर क्लिक करायचे एडिट टेक्स्टवर क्लिक करायचे आहे इथून तुम्हाला जे नाव इथे ॲड करायचं असेल तुम्ही ते ॲड करू शकता ते मित्रांनो मी इथे काही करत नाही कारण यामध्ये आपण इथे पहिलेच लिहून ठेवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपलं बॅग घ्यायचं आहे परत मित्रांनो ग्रुप एडिट मार्क्सवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हा जो फोटो आहे ते जर तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर मित्रांनो हा फोटोसुद्धा तुम्ही चेंज करू शकता ते चेंज करण्यासाठी तेव्हा फोटोवर क्लिक करायचा आहे कलर फिल्डवर क्लिक आहे आणि तुम्ही मित्रांनो आपला फोटो चेंज करून टाकायचा आहे ते मित्रांनो मी हा हाच फोटो ठेवतो तुम्ही दुसरा चेंज करायचा असेल दुसरं तुम्ही चेंज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे ही चेंजच करून घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे पाहिलेले आहे ते मित्रांनो इथपर्यंत आपलं जे हिरोई लेअर आहे ते हिरोई लेअरमध्ये सुद्धा आपला जे सर्व फोटो आहे ते ॲड करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो इथपर्यंत यायचे तिथे डबल बेड स्मार्ट पाळ मिळ तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचे आहे त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला फोटो एक घेऊन घ्यायचा आहे बघ हा फोटो मी ते घेतलेला आहे या तीर क्लिक करायचा आहे या तीर क्लिक केल्यानंतर इथपर्यंत आपला हा फोटो अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे ते वाढल्यानंतर सिम्पल मित्रांनो आपल्याला परत इथे बॅग येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो हा जो फोटो आहे यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर वरती एजी ऑप्शन पाहत त्यावर क्लिक जे डुप्लिकेट लेवर ऑप्शन पाहत त्यावर आपल्याला क्लिक करून आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत त्या फोटोवरचे फोटो क्लिक करायचे मो ट्रान्सपोर्ट क्लिक करायचे झुमवर क्लिक करायचे आणि याची साईज आपल्याला कमीत कमी साडेसातशेपर्यंत इथे ठेवून घ्यायचे बघा साडेसातशेपर्यंत पर्यंत आपण ठेवून घेऊया तेव्हा मित्रांनो आपण इथे साडेसातशेपर्यंत इथे ठेवलेले आहे बघा सातशे पन्नास प्रकारे ते ठेवून घ्यायचे तर ठेवल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस तिथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला सिम्पल इथे बॉर्डर ऑप्शन पाहतो त्यावर क्लिक करायचं हे अनेबल कर अनेबल करायचं आहे आणि ते आपल्याला व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे म्हणजे स्ट्रोक व्हाईट द्यायचा आहे तर असं प्रकारे तिथे देऊन घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला की ते म्हणजे असे कसे दोन आपण फोटो ॲड आहे तसे फोटो आपल्याला ॲड करायला जायचं तर मित्रांनो प्लसवर क्लिक करायचं आहे मेडियावर क्लिक करायचा आहे आणि आपला दुसरा फोटो इथे घेऊन घ्यायचा आहे हा फोटो घेतल्यानंतर या तीरवर क्लिक करायचा आहे इथपर्यंत हा फोटो वाढून घ्यायचा आहे परत या ऑप्शनवर क्लिक करायचा डुप्लिकेट लेअर करायची आहे वॉचिंग लेअरवर क्लिक करून आपलं मोठा ट्रान्सफो क्लिक करायचे झुमर क्लिक करायचे आणि जी साईज आहेत आपल्याला साडेसातेपर्यंत ती ठेवायची आहे तर मित्रांनो तुम्ही साईज इथे कमी सुद्धा करू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर मित्रांनो आपल्या काय हा जो फोटो आहे शे। ते शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे शेवटपर्यंत वाढवण्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे शेवटपर्यंत आहे आणि मित्रांनो या ऑप्शनकडे मी शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर या ऑप्शन क्लिक काय जी अशा प्रकारे याची जे भाग आहे ते भाग करून घ्यायचे बाकी मित्रांनो अशा प्रकारे भाग करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे भाग करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे साडेसातशेपर्यंत ते ठेवून घ्यायचे बाकी साडेसातशेपर्यंत ठेवल्यानंतर आपल्याला क्रॉप करून घ्यायचे आहे ते मित्रांनो आपण इथे साडेसातशेपर्यंत केले नव्हते तर साडेसातशेपर्यंत आपण इथे करून घेऊया त्यानंतर मित्रांनो आपल्याला क्रॉप करून घ्यायच्या बाकी की आपण सॉरी मित्रांनो आपण झूमवर प्लॅन केलेले नाही तर आपण झूमवर इथे क्लिक करून घेऊया तेव्हा मित्रांनो झुमवर क्लिक करायच्या आणि ते साडेसातशेपर्यंत आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत बघा साडेसातशेपर्यंत आपण इथे ठेवून घेऊया तेव्हा साडेसातशेपर्यंत आपण इथे ठेवलेलं आहे त्यानंतर हे ऑप्शनवर क्लिक करायचे शेवटपर्यंत आपल्याला ते वाढून घ्यायचे आहेत बघ इथपर्यंत आपलं वाढून घेतलेलं आहे परत या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथे जे भाग आहे ते भाग आपल्याला करून घ्यायचे म्हणजे भाग आपण इथे केल्यानंतर आपली जी वरचं लेअर आहे ती लेअर आपल्याला इथे कमी जादा करायला सोपी देईल तर अशा प्रकारे क्लिक केलेलं आहे या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपल्याला एनबल करून घ्यायची आहे तर मित्रांनो पहिलेच एनेबल करायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या लेअरवर यायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला ही जी लेअर आहे प्लस व क्लिकायचा फोटो क्लिक करायचा आहे दुसरा फोटो आपल्याला घेऊन घ्यायचा बाकी हा जो फोटो घेतलेला आहे हा फोटो आपल्याला इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे आणि परत मित्रांनो आपली जी खालची लेअर आहे त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर कलर फिल्लवर क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तेच फोटो आपल्याला इथे परत घेऊन घ्यायचा आहे मित्रांनो दुसरा घ्यायचा आणि बघा इथे प्लसवर क्लिक होते ॲड करून घ्यायचं आहे ते ॲड केल्यानंतर बाबा अशा प्रकारे येऊन जाईल पण मित्रांनो इथे लहान साईजचा जो फोटो इथे खालच्या साईडला आलेला आहे आपल्याला वरच्या अशा प्रकारे करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची हे सांगितलं परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला सर्व फोटो ऍड करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ते स्टार्ट लावून जायचं आहे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्लसवर क्लिक आहे मीडियावर क्लिक करायचे आणि मित्रांनो कोणताही आपल्याला एक फोटो इथे घेऊन घ्यायचा बघा मित्रांनो हा एक फोटो इथे घेऊन घेतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ही जी डबल बिट्स स्मार्ट पायामध्ये जिथपर्यंत आपण इथे हिरवे लेर इथे ऍड केलेले आहे तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचे बघा मित्रांनो इथपर्यंत आपल्याला इथे येऊन जायचे ते मित्रांनो आपण थोडे समोर यायचे तर बघा की ते आपल्याला सतरा सेकंदापर्यंत इथे येऊन जायचं आहे इथं आल्यानंतर इथपर्यंत हा जो फोटो इथे वाढून घ्यायचा आहे त्यानंतर थोडे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ही जी जे फोटो आहेत मित्रांनो हा फोटो आपल्याला अशा प्रकारे ॲडोच्यावरती इथे घेऊन घ्यायचा आहे थोडे तर बघी ॲडो आहे त्या ॲडोच्यावरती आपल्याला इथे घेऊन घ्यायचं बघा अशा प्रकारे तुम्हाला त्या ॲडोच्यावरती ते पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो सिंपल यावर क्लिक करायचं आहे आणि ते बिल्डिंग आणि ऑफिसिटी ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हे जे टक्केवारी म्हणजे आपल्या ऑफिसिटी इथे आपल्याला इथे पन्नासवर ठेवून घ्यायचे बघा अशा प्रकारे पन्नासवर ठेवून घ्यायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपण स्टार्टला येऊन जायचं आहे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ती मित्रांनो ती बॉर्डर आपल्या इथे ॲड करून घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो इथे प्लसवर क्लिक करायचं आहे मेडेवर क्लिक करायची आहे आणि तुम्हाला जी बॉर्डर पाय मिळून जाईल ती बॉर्डर आपल्या इथे ॲड करून घ्यायची आहे ते प्लसवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो ती बॉर्डर ॲड करायचे आहे त्यानंतर वरती तीन डॉट पाहत त्यावर क्लिक करायचे आहे कॉम्पिटिशन याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे आपल्याला इथे शेवटी यायचे ऑप्शन क्लिकून पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे त्यानंतर परत आपल्याला इथे स्टार्टला येऊन जायचं आहे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो तुमच्या चॅनलचा जे लोबो असेल तर प्लसवर क्लिक करायचा आहे मीडियावर क्लिक घ्यायचा आहे आणि तो लोगो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा ते मित्रांनो मी तो लोबो इथे लगेच इथे ॲड करून घेतो तर मित्रांनो मी इथे ठेवलेला आहे ते आपण इथे लगेच ॲड करून घेऊया तर बघा मित्रांनो अशा प्रकार हा जो लोबो आहे ते मी प्लस प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घेतो त्यानंतर मोठा ट्रान्सफर क्लिक करायचं आहे झूमर क्लिक करायचे आहे आणि याची जी साज आहे ती ते कमी करून घ्यायचे आहे तुमचे लोबो सॉरी मित्रांनो तुमचा जो लोबो आहे तर ते लोबो आपल्या इथे व्यवस्थित ॲड करून घ्यायचा तुमचा इंस्टाग्रामचं असेल किंवा कोणताही असेल तो आपले ते ॲड करून घ्यायचा किंवा तुमचे स्वतःचे जे नाव असेल ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता बाकी अशा प्रकार हा जो लोबो आहे ते व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा तुम्ही कुठेही इथे सेट करू शकता पण मित्रांनो मी हा जो या कोपऱ्यामध्ये इथे सेट केलेला आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या आपल्याला अशा प्रकारे शेवटी येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो ऑप्शनवर क्लिकून पूर्ण व्हिडिओला लोहून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जे व्हिडिओ आहे तिथे आपल्याला तयार पाहायला मिळत आहे पण मित्रांनो हे जे फोटो आहे ते फोटोला आपल्याला इथे इपिट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये द्यायचं आहे आणि मध्ये तुम्हाला सेक इपेड फोटो लिंक पाहायला मिळत त्यावर क्लिक करून ती इन्पुट करून घ्यायचे आहे ती इनपुट केल्यानंतर तीन फोटोला तुम्हाला इपिट द्यायला दिलेला पाहायला मिळत आहे मित्रांनो पहिला जो फोटो आहे सिम्पल त्यावर क्लिक करायचे ईपेवर क्लिक करायचे आणि तीन डॉटवर क्लिक कॉपी कॉपीपेड आपल्याला क्लिक करून घ्यायचे आणि बॅग घेऊन जायचे आहे त्यानंतर आपल्याला बिटमा पोईंटमध्ये जायचं आहे बिटमा पोजटमध्ये गेल्यानंतर आपण स्टार्टला जो एक फोटो इथे ॲड केलेला आहे इथं बघा की हा जो मोठा फोटो ॲड केलेला आहे साईडला तर मित्रांनो सिंपल त्या फोटोवर क्लिक करायचं आहे इपेटवर क्लिक करायचं तीन डॉटवर क्लिक पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा जो इपेट आहे तर आपल्याला काय करायचं जो खालच्या साईडला आपण पडते क्युरिजा जे दोन लेअर इथे आपण ॲड केलेले आहे त्याच्या खालचा जो फोटो आहे त्या खालच्या फोटोला आपला हा इपेट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुमचा मोबाईल थोडा लँग मारू शकतो कारण ना हा जो इपेट आहे आपण तयार केलेला आहे तर मित्रांनो त्यामुळे इथे भारत आहे तर मित्रांनो हा जो वरचा फोटो आहे त्याला ई द्यायचं द्यायचा आणि खालचा जो फोटो आहे ते खालच्या साईडच्या फोटोला आपल्याला हाय पीड पेस्ट करून टाकायचं आहे कर अशा प्रकारे सर्व जे फोटो आहे खालच्या साईडचे तर खालच्या साईडच्या फोटोला आपला हाय पीड ते पेस्ट करून टाकायचे शेवटपर्यंत त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला सेक इपेट पॅड पोईटमधून जायचे आहे आणि दोन नंबरच्या फोटोचा जो इपेट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा बघ मित्रांनो मी इथे कॉपी करून घेतो त्यानंतर आपल्याला ते बॅग येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपल्याला बिटमार पोईटमधून जायचं आहे बिटमार पोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर येऊन जायचं आहे जिथून आपण फोटो ॲड केले तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचे म्हणजे सतरा सेकंदापासून आपल्याला यायचे बाकी हा जो पहिला फोटो आहे तर त्याच्या फोटो जे दोन लेअर आहे ते वरची लेअर आपण लहान साईज केली होती त्या फोटोवर क्लिक करायची आहे ईपीवर क्लिक करायचं आणि ती क्लिक करून पेस्ट इपेट आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा जो इपीट आहे तर आपल्याला एक फोटो सोडून आपल्याला ईपीट पेस्ट करायचा आहे बाकी हा फोटोला आपण दिलेला आहे तर हा याच्यासमोरचा फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हा पीठ ते पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे मित्रांनो एक फोटो सोडून आपल्याला हा इपीट पेस्ट करायचा आहे तर बघा आपल्याला हा सोडून द्यायचा आहे आणि याच्यासमोरच्या एका फोटोला आपला हा पीठ ते पेस्ट करून टाकायचं असे पेस्ट केल्यानंतर आपल्याला पर ते परत बॅग घ्यायचे आहे त्यानंतर परत की पॅड म्हणून जायचे आहे आणि शेवटच्या फोटो पेट आहे तो आपल्याला तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर परत आपल्याला बॅग येऊन जायचे आहे बिटमा पोर्डमधून जायचं जायचे आणि मित्रांनो आता आपण समोर जायचं आहे समोर आल्यानंतर मित्रांनो जे आपण डबल लेअर इथे ॲड केलेले आहे तर त्याचे आपलं जे फोटो राहिलेले आहेत ते फोटोला आपला हाय पीटीत पेस्ट करून टाकायचं आहे बाकी आपण या फोटोला केलेलं होतं ते समोरच्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इपेटवर क्लिक करायचे तीन डॉटर क्लिक पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत मित्रांनो आपल्याला समोर यायचं आहे समोर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत हा जो इपेट पाय मिळत आहे तर मित्रांनो हा इपीट आपल्याला इथे परत या फोटोला आपल्याला इपेट पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे हा ज्यू इपीट आहे पूर्णपणे आपल्याला इथे दिलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजची जी व्हिडिओ एडिटिंग साधारण सोप्या स्टेपमध्ये शिकवलेली आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला वरती शेअर ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या घ्यायचा पण मित्रांनो एक्सपोर्ट करताना आपला व्हिडिओ जास्त टाईम घेऊ शकतो पाच सहा मिनटं दहा मिनटं सुद्धा घेऊ शकतो कारण मित्रांनो यामध्ये आपण जे ग्रुप ॲड केलेलं आहेत त्यामुळे मित्रांनो हे एक्सपोर्ट होण्यात थोडा टाईम लागू शकते तर मित्रांनो जर तुम्ही ते दहा ऐंशी पी जर केले तर मित्रांनो व्यवस्थित आपलं एडिट हो म्हणजे लवकर होणार नाही त्यासाठी मित्रांनो सातशे वीस पे करायचे आणि त्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की आणि अशा प्रकार नवीन व्हिडिओ एडिंग शिकण्यासाठी आणि बॅनर एडिंग शिकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे व्हिडिओ लाईक करण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र